नाशिक पोलिसांनी नुकत्याच एका ट्रोलीला अटक केली आहे. बस स्थानकाच्या जवळ थांबून खासगी वाहनानं कमी खर्चात प्रवासाची हमी देणारे लुटेरे भर रस्त्यात शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करत आहेत, तेव्हा नाशिककरांनो सावधान. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या या लुटारूंनी गुन्हेगारीचा अनोखा फंडा शोधून काढला होता. एसटी महामंडळाच्या बस स्थानकाच्या बाहेर थांबून गरजू आणि एकट्या दुकत्या प्रवाशांवर त्यांची नजर असायची. कमी पैशात एसी गाडीत आरामदायी प्रवासाची हमी हे लुटारू द्यायचे. सावध जाळ्यात अडकलं तर प्रवासादरम्यान त्याला शस्त्राच्या धाकानं लुटायचे. गेल्या आठवड्यात शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या एका वृद्धाकडून अशाच प्रकारे 1.5 लाख लुटण्यात आले. त्यानंतर पोलीस या लुटारूंच्या मागावर होते. या टोळीकडून एका वाहनासह 10.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या आधी देखील या लुटारूंनी पुण्यात असेच कारनामे केल्याची माहिती समोर येते. रेड कलरची गाडी त्यामध्ये गेल्यानंतर सावज शोधत असताना, मुंबईला जाणारा कोणी पॅसेंजर शोधत असताना, आमचे जे DB चा जो स्टाफ होता, जे प्लेन क्लोथचे कर्मचारी होते, त्यांनी त्यांच्यावरती झडप घातली आणि त्यांना तिथं पकडलं. एसटी महामंडळाच्या बस स्थानकाबाहेर एरवी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट असतो. त्यातच गुन्हेगारांचाही वावर आता एजंटांसारखाच झाल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. 3 ते 4 मिनिटाला एक गाडी विनावाहक विना थांबा गाडी टाकणार आहोत. त्या 25 तारखेपासून त्याचं मोठ्या प्रमाणात वाहतूक करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रवाशांनी कुठेही न जाता आपल्याकडे यावं, त्यांना गाड्या सगळ्या उपलब्ध असतील. रेग्युलर तुमचे टॅक्सी स्टँडवाले आहेत ज्यांना परमिट दिलेले, अशांची आपण बैठक घेतलेली आहे. डेपो मॅनेजर 4 आहेत, चौघांची आपण बैठक घेतलेली आहे. आणि त्या संदर्भात हे एजंट लोकांनी कुठल्याही परिस्थितीत आतमध्ये त्यांनी येऊ द्यायचं नाही. आणि त्या संदर्भात आमचे जे चौके आहेत त्यांनाही सूचना दिली. थोडे पैसे वाचवण्यासाठी खासगी वाहतुकीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खातर जमा केल्याशिवाय कुठल्याही वाहनात बसू नये असं आवाहन पोलीस करतायत. मुकुल कुलकर्णी, Zee Media, नाशिक. Zee 24 तास एक पाऊल पुढे.